रेडघर येथील भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 135वा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच बावनजे येथेही रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि कैलासवासी गोटीराम शेठ पाटील कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजमध्ये जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंतीनिमित्त स्वावंजे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि कैलासवासी गोटीराम शेठ पाटील कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजमध्येही पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंतीचा कार्यक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी कोरोना महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर राज चव्हाण, हेमंत पाटील, राम कातकरी तसेच गायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पृथ्वीका जोगळे हिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, नितीन हळदवणेकर, इरफान शेख, कविता पाटील, परेश पाटील, डी बी म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन जी आर पाटील, व्हाईस चेअरमन अब्दुल्लाई शेख, डी पी सासवडे, विकास जोगळेकर, मुख्याध्यापक जे टी कांबळे, पर्यवेक्षक आर बी कारंडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे काम पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले असल्याचे प्रतिपादन केले. कुठल्याही शाळेमध्ये 11वीला सायन्सला प्रवेश मिळत नाही. कुठल्याही सगळ्या शाळा कामोड्यामध्ये म्हणजे आपल्याला बघायला तर सायन्सला प्रवेश मिळत नाही. आर्ट्सला उलटे भरपूर, कॉमर्सला आहे भरपूर गर्दी आहे पण थोड्या बहुत जागा मिळतात. कुठून 5 लाखाला येतो, 10 लाखाला येतो ते असतात ना. अजून कॉमर्स एकदम फुल झालेलं नाही आहे. आपल्या प्रमाणे सायन्स शिकलं पाहिजे सायन्स आकडे सुरू व्हायला पाहिजे. काही पण सर होतात नाही. इंग्रजी माध्यम व्हायला पाहिजे, आकडे व्हायला पाहिजे. मग आता आपल्याला जर आता ही बिल्डिंग आपली चांगली झाली, ती बिल्डिंग चांगली झाली पण तरी देखील आपल्याला ती बिल्डिंग चालू झाली असली तरी आता आपल्याला स्लॅबची बिल्डिंग नाही. म्हणजे उंच वाढवायचं झालं तर त्या बिल्डिंगवर उंची वाढवता येणार नाही. या बिल्डिंग आपल्याला कशा तरी काय आहे आपल्याला बघायला लागेल. जर आणखी फ्लोअर वाढवता येत असेल तर आपण फ्लोरी वाढू. ज्या स्ट्रक्चरचा खालचा कसा आहे ते बघून आपल्याला पुढे जावं लागेल. स्ट्रक्चर जर मजबूत असेल पैशांचा विचार करून पैसे बिल्डिंगचा पूर्ण खर्च आम्ही करणार आहे. त्याच्यासाठी